मला खूप समाधान लाभले, कारण शीतलमुळे स्वामी कळाले, स्वामी आयुष्यात आले आणि आयुष्य बदलून गेलं. मी ही मूर्ती शीतलकडूनच घेतलेली आहे. या मूर्ती म्हणजे मी मूर्तीची किंमत नाही करू शकत आहे, कारण देवाची आपण किंमत नाही करू शकत आणि करू पण नाही. तसंच माझ्याकडे माझी जेव्हा शीतलसोबत व्हिडिओ कॉल थ्रू बोलणं होत होतं, तिचे स्वामी मी बघत होते, तेव्हा माझ्याकडे एक ताई येतो येतात कामाला, संध्याताई. त्यांनाही म्हणजे ही मूर्ती त्या तर आधीपासूनच स्वामी सेवा करतात, पण त्यांनाही ही मूर्ती बघून असं वाटलं की आपणही आपल्याला एक मूर्ती घ्यावी. आणि त्यांचंही नशीब बघा, लगेच त्यांना ही मूर्ती मिळाली. आज आता ती माझ्याकडे आलेली आहे, त्या एक दोन दिवसात त्यांच्या घरी ती घेऊन त्यांच्या घरीही असं सुंदर आगमन करतीलच. पण माझ्या स्वामींसोबत मी त्यांच्याही स्वामींचं आगमन केलेलं आहे, अगदी मनापासून मी स्वामींचं आगमन केलं. आणि शीतलचं सांगायचं म्हटलं तर शीतल ही स्वामींची चांदुली तर मी म्हणेनच तिला, पण माझ्या बहिणीसारखी आहे झाली ती. मला बहिणीपेक्षाही जास्त कनेक्ट होत आम्ही. माझ्या मुली तिला मावशी बोलतात, अगदी हक्कासार एकमेकींवर एक असा हक्क दाखवतात की त्या ॲक्च्युअल रक्ताच्याच आहेत एका, असं म्हणजे त्यांना असं वेगळं वाटतच नाही. अगदी हक्काने बोलतात, मावशी असं, मावशी ते, म्हणजे माझं काही सांगायचं असेल तर लगेच सांगतात. इतकं म्हणजे छान नातं झालं तिचं माझ्या कुटुंबाशी आणि माझं तिच्या कुटुंबाशी. स्वामींमुळे अगदी आम्ही ती पुण्यातली, मी सोलापूर डिस्ट्रिक्ट बार्शीमधली, मी आमचं कनेक्शन एवढं छान झालं आहे ना की मी शब्दात नाही मांडू शकत की आमच्या दोघींचं नातं काय आहे. कारण कधीही आम्ही भेटलो नाही, आम्ही जस्ट व्हिडिओ कॉल थ्रू बोलतो आहे. तिच्यामुळे स्वामी मला मिळाले, स्वामी मैल आयुष्य झालं, अगदी शुभ शुभ सगळं घडतं आहे. आणि असंच कायम शीतल पण माझ्यासोबत असावी आणि स्वामी तर माझ्यासोबत असायलाच हवेत, संकटात आणि माझ्या सुखात, माझ्या दुःखात, माझ्या प्रत्येक गोष्टीत स्वामी असावेच. स्वामी माझ्या आयुष्यात आतला एक सदस्यच आहेत, म्हणजे मी त्यांच्या विषयी काय सांगणार आता, म्हणजे खरंच मला भरपूर काही सांगायचं आहे पण माझ्याकडे ॲक्च्युअल शब्द नाही आहेत. आणि हे संध्याताईंचे स्वामी पण बघा कसे बसला आहेत, हसत आहेत, त्यांनाही माझं कदाचित बोलणं पटतं आहे, हो ना स्वामी. मी शीतलसारखं तर नाही बोलू शकत आहे.